मित्रांनो नमस्कार मॅथ संगर्भर परत एकदा तुमचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपला जो गणित विषय आहे दहावीचा तर त्यामध्ये घटकने आहे म्हणजे प्रकरणही आहे गुणविभागणी कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत तर ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता हा जो चार्ट आहे मित्रांनो गणित एकचा मॅथ फर्स्टचा तर तो हा मागच्या वर्षीचा एक गुणविभागणीचा चार्ट आहे जे मार्क्स सिस्टीम होती मागच्या वर्षी म्हणजे आतापर्यंत जी काय सिस्टीम होती तर ते दिलेलं यामध्ये विकल्पासह विथ ऑप्शन या ठिकाणी आपल्याला मार्क्स दिसत आहेत बघा आपला जो पेपर आहे तर तो तो, तो मित्रा पन तर मित्रांनो चाळीस मार्काचा असतो पण आता या चार्टमध्ये तुम्ही जर बघू शकत असाल तर लगेच तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल तर टोटल सिक्स्टी टोटल साठ मार्क या ठिकाणी आपल्याला दिसून येतात मग आता हे साठ मार्क्स नेमके का बरं तर मित्रांनो जे आपल्याला प्रश्न असतो समजा दुसरा तिसरा चौथा एक्झाममध्ये तर त्यामध्ये काही ऑप्शन असतात की दोनपैकी एक सोडवा पाचपैकी तीन सोडवा असा असतं आपल्याला दिलेलं तर हे ऑप्शनसह या ठिकाणी साठ मार्क आलेले दिसतात बट आपला जो पेपर आहे तर तो चाळीसच मार्का याचा आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक पेपर चाळीस मार्काचा बघा मागच्या वर्षी जे काही गुण होते तर ते तुमच्या समोर दिसत आहे आता आपण जर पाहिलं तर दोन चलातील समीकरण समीकरणे म्हणजेच काय तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल तर या प्रकरणाला बारा मार्क्स होते मित्रांनो नंतर वर्ग समीकरणे कॉट्रॅटिक इक्वेशनला बारा मार्क्स होते त्यानंतर अंकगणितीची श्रेडी म्हणजेच अर्थमॅटिक प्रोग्रेशन याला आठ मार्क्स होते अर्थ नियोजन याला सुद्धा आठ मार्क्स होते त्यानंतर संभाव्यता प्रकरण आठ गुणांचं होतं त्यानंतर सांख्यिकी स्टॅटिस्टिक हे सुद्धा बारा गुणांचं होतं तर हा होता मित्रांनो मागच्या वर्षीचा गणित भाग एकचा चा जो आपल्याला गुणदान मिळायचं तर तो एक चार्ट आता बघा गणित भाग दोनचा आता बघा या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी नेमकं कसं असणार आहे पॅटर्न तर यावर चर्चा करूया आता संभाव्यता आहे की मे बी पॅटर्न असाच असू शकतो कारण बोर्डाचा असा अधिकृत पॅटर्न आतापर्यंत आलेला नाही आहे बट आता मी जे तुम्हाला सांगतो आहे तर पॉसिबिलिटी आहेत शक्यता जास्त आहे की पॅटर्न तसाच असू शकतो बघा गणित भाग दोन तर यामध्ये समरूपता जे प्रकरण मित्रांनो ते दहा मार्काचं होतं पायथागोरसचं प्रमाण सात मार्क भौमितिक रचना जे आहे तर ते सात मार्क त्यानंतर वर्तुळ बारा मार्क म्हणजे मोठं प्रकरण आणि निर्देशक भूमी सात त्रिकोणमिती सात महत्त्व मापन सात आता यावर्षीचा पॅटर्न कसा असेल तर या अगोदर एक छोटासा एक नव्वद सेकंदाचा आपण या ठिकाणी अन अकॅडमीबद्दल तुमचा एक जर तुम्ही आतापर्यंत अन अकॅडमीला व्हिजिट केली नसेल तर नक्की एकदा व्हिजिट करा लगेच आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो बोर्ड एक्झामच्या सगळ्या सब्जेक्टची प्रॅक्टिस फक्त आपल्या मॅथ संगर चॅनलवर आहे बट आता आपण घरी अभ्यास आप करताना जर काही प्रॉब्लेम यायला लागला आपल्या कोणत्या एक्झाम्पलचं सोल्युशन आपल्याला मिळत नाहीये व अशा वेळेस आपण काय करायचं तर आपण जायचं आहे अन अनअकॅडमीवर अन एक आस्क डाऊट नावाचं फीचर आहे तर त्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही टेन डाउट्स जर विचारले तर दहा मार्चपर्यंत ही ऑफर आहे जर तुम्ही टेन डाउट्स विचारले तर तुम्हाला पंधरा दिवसाचं सबस्क्रिप्शन जे आहे तर ते फ्रीमध्ये मिळू शकतं आणि सोबतच तुम्हाला एक कोड यूज करायचा आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये है लिंक पर क्लिक करू एक कोड एम एच वन अनलॉक करायचा आहे आणि अनलॉक केल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये एन्जॉय करू शकता फ्रीमध्ये क्लासेस बघू शकता सुरुवातीला अन अकॅडमी ऍप वर या वरती डाव्या कोपऱ्याला तुमचा वर्ग सिलेक्ट आहे का बघा स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर आस्क डाउट आउटमध्ये युअर डाउट्स नावाचं एक टॅब आहे तर त्यावर क्लिक करा तुम्हाला दोन फीचर दिसतील टेक अ पिक्चर आणि चूज फ्रॉम अ गॅलरी तुमच्या ज्या क्वेश्चनचा प्रॉब्लेम आहे तर तो अगोदर जर तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह केलेला असेल तर चूज गॅलरीवर क्लिक करा हे सायन्स किंवा मॅथमॅटिक्सचा तर तो प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम सिलेक्ट करा त्याला क्रॉप करा आणि याला सबमिट करा तर हे सबमिट झाल्याच्यानंतर परत तुम्हाला दोन क्वेश्चन येते एक क्वेश्चन येणार की सायन्स की मॅथमॅटिक्स आपण मॅथमेटिक्स हा स क्वेश्चन प या ठिकाणी सबमिट केला आहे तर त्यामुळे मी क्लिक करतोय मॅथ्सवर आणि लगेच विथ इन सेकंड आपल्याला आपलं सोल्युशन व्हिडिओ मध्ये मिळालं आपण व्ह्यू वर क्लिक करूया ज्यावेळेस आपण क्लिक करणार तर त्यावेळेस तुमच्या समोर आपला जो क्वेश्चन होता तर त्या क्वेश्चनचा अॅन्सर आपल्याला या ठिकाणी प्ले होताना दिसतंय आणि हे सर्व व्हिडिओ फॉरमेटर चर्चा करूया की यावर्षी दोन हजार एकवीस येणारी बोर्ड परीक्षा तर यामध्ये आपल्या एक्झामचा जो गुणदानाचा तक्ता आहे चॅप्टर वाईज जे मार्क्स आहे तर ते नेमके कसे असू शकतात तर सुरुवातीला तर आपलं सिलेबस कमी झालेलं आहे तर त्यामुळे आपण काय करूया तर हे जे सहा प्रकरण आहे तर या दोन प्रकरण अगोदर कट करू अर्थात दोन कोणते तुम्हाला सुद्धा माहिती असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा की यातले दोन प्रकरण नेमके कोणते रिड्यूज झालेले यस अर्थ नियोजन आणि सांख्यिकी हे पूर्णपणे आपण यातून वगळून टाकूया मग आपले जे एक्स्ट्रा जे एक्स्ट्रा मार्क्स आहेत किती मार्क्स आपण वगळले यातले तर अर्थनियोजनचे आठ गुण आणि सांख्यिकीचे बारा गुण मग आता हे ता वीस, ता वीस जे आपण टोटल जर केली तर वीस तर वीस गुण जे आहे मित्रांनो तर ते राहिलेल्या चाप्टरला डिवाइड होणार आता राहिलेले चाप्टर कोण कोणते दोन चलातील रेषीय समीकरणे वर्ग समीकरणे अंकगणिती श्रेणी आणि संभाव्यता या चार चॅप्टरला वीस गुण आपल्याला टाकायचे आहेत वीस गुण डिवाईड करायचे आहेत आता बघा सर्वात मोठे दोन चॅप्टर तुम्हाला दिसत आहेत जर आपण वेटेजचा विचार केला तर सर्वात मोठे पहिले दोन चॅप्टर आहे दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजेच काय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आणि वर्ग समीकरणे म्हणजेच काय क्वॉटॅटिक इक्वेशन आता राहिलेले जे दोन प्रकरणं आहे तर ते आठ आठ गुणांचे तर आता लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की याची गुणबी बागणी आपण वीस गुणांची जी गुणबी बागणी आहे तर ती कशा पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो खूप इझी आहे या चॅप्टरच्या वेटेजवरून आपण याला गुणबी बागणी याची करू शकतो बघा जे दोन चलातील रेषीय समीकरणे आहे अगोदर बारा मार्काचं होतं तर यामध्ये सहा मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत मग आता बारा आणि सहा अठरा मार्काचं हे प्रकरण झालं दोन चलातील रेषीय समीकरणे त्यानंतर वर्ग समीकरणे परत बारा गुणांचं आहे मग यालासुद्धा आपण सहा गुण टाकूया बारा आणि सहा अठरा गुणांचं हे सुद्धा झालं आता अंकगणिती श्रेणी आठ गुणांचं आहे तर याला आपण या ठिकाणी आपण चार गुण देऊया आता जर आपण याला चार गुण दिले तर हे झालं मित्रांनो बारा मार्काचं प्रकरण ओके आणि राहिलेलं संभाव्यता आठ गुणांचं प्रकरण आहे तर याला सुद्धा चार गुण टाका तर आपण जे गुण टाकले तर ते कसे टाकले बघा सहा सहा चार बागणी आता ती चाप्टर वाईज या ठिकाणी आपण करून घेतलेली आहे आता हे सगळं संभाव्यता प्रॉबेबिलिटी आहे आणि शक्यता ही असंच होण्याची आहे आणि क्वेश्चन बँक जी बोर्डाची रिलीज होऊ शकते तर त्यावर आधारित काही प्रश्न आपण बनवणार असे दररोजच्या व्हिडिओला बघत चाला आणि व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा जेणेकरून तुमचे जे नावं आहेत तर ते मला माहिती होत चालतील आता हे जे दुसरा भाग आहे पेपर दुसरा तर यामध्ये समृद्ता आहे पायथ अगोदरचं भौमितिक रचना निर्देशक भूमिती त्रिकोणमिती महत्त्व आपण तर यातलं शेवटचं चॅप्टर पूर्णपणे क तुम्हाला माहिती असेल तर आता हे जे दहा गुण आहे तर दहा गुण आपल्याला या इतर प्रकरणाला डिवाइड करायचे तर बघा आता जसं मी एक नंबरच्या प्रकरणा एक नंबरचं जे आपलं पेपर आहे तर ते जसं डिवाईड केलं तसं हे सुद्धा तुम्ही डिवाईड करू शकता चला आज आपण थांबूया ओके बाय